नागपुर में दो साल बाद गणेशोत्सव पूरे उत्साह और बिना किसी रोक टोक के मनाया जाएगा। गौरतलब है कि इस साल कई त्यौहार बड़े उत्साह के साथ मनाए गए और कल से शुरू होने जा रहे गणेशोत्सव को ध्यान में रखते हुए पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने इस संबंध में समीक्षा बैठक की। पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने बैठक की जानकारी देते हुए बताया कि गणेशोत्सव के दौरान अपराधों की रोकथाम और शांतिपूर्ण व्यवस्था बनाए रखने के पुख्ता इंतजाम किए गए हैं। साथ ही इस वर्ष श्रद्धालुओं की भीड़ को ध्यान में रखते हुए यातायात प्रबंधन पर भी खास नजर रखी जाएगी। हो, या वर्षी कोरोना चे दोन वर्षा चे काला नंतर ही गणपती उत्सव साजरा होता है आणि जशा आता काही दिवसापूर्वी काही फेस्टिवल्स झाले आणि जशा प्रकारची गर्दी त्या ठिकाणी आणि रस्त्यावर दिसून आली ते लक्षात घेऊन या वर्षी गणपती उत्सव आणखी जास्ती जोरानी जास्ती फेस्टिव्हिटीनी साजरा होणार अशी पुलिसला अपेक्षा आहे आणि त्याचे अनुसरण जे काही उपाययोजना क्राउड मॅनेजमेंटची असतील, वाहतूक नियोजनची असतील, सेफ्टी सिक्युरिटीची असतील, क्राईमची विमेन क्राईम अगेन्स्ट विमेनची असतील, चेन स्नॅचिंग पिक पॉकेटिंग जे काही विषय आहेत सर्वांची साठी योग्य नियोजन पोलीस यंत्रणेद्वारा करण्यात आलेली आहे। आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक ज्यामध्ये बारकाईने आढावा घेण्यात आलेली आहे आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे तयारीत आहे, बंदोबस्त योग्य प्रमाणे नेमण्यात आलेली आहे। उद्याची स्थापना मिरवणूक आहे, अंदाजन 13 ते 14 ठिकाणी गर्दी आहे जिथे लोक भाविक मोठ्या प्रमाणात मूर्ती खरेदी करण्यासाठी येणार आहेत। त्याचे व्यतिरिक्त काही फ्लावर मार्केट्स आहे जिथे पण सकाळीपासून गर्दी होतो, अशा प्रकारचे सर्व ठिकाणीची नियोजन पोलीस यंत्रणेद्वारा करण्यात आलेली आहे। उद्यासाठी अंदाजन 4,500 पोलीस अधिकारी कर्मचारी, 2 कंपनी SRPF, अंदाजन 700 पुरुष आणि 300 महिला होमगार्ड्स हे बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे। काल काही ठिकाणी रूट मार्चेसची आयोजन करण्यात आली होती, आज परत काही संवेदनशील भागात अशा प्रकारचे रूट मार्चेस करण्यात येईल।